आशा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांना न्याय मिळावा अशा आशयाचं निवेदन राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं जिल्हा प्रशासनास देण्यात आलंय. पूर्व भागातील 70 फूट रोड साईबाबा चौक येथील आशा नागरी पतसंस्थेचे चेअरमन जयराज बडीशेरला हे 2 वर्षांपासून बेपत्ता आहेत. कामगार कष्टकऱ्यांना आमिष दाखवून त्यांनी पतसंस्थेत ठेवी घेतल्या. अनेकांनी आपली आजवरची मिळकत इथं गुंतवणूक म्हणून ठेवली, मात्र आज जयराज बडीशेरला गायब आहेत. पतसंस्थाही जागेवर नाही, यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दण आणलेत. पोलीस आयुक्त, जिल्हा उपनिबंधक, अप्पर निबंधक यांच्याकडेही तक्रार झाली, निवेदनं झाली, मात्र आश्वासनाशिवाय दुसरं काहीच मिळत नाही. आम्हाला न्याय तरी कधी मिळणार असा सवाल उपस्थित करणारं निवेदन राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं जिल्हा प्रशासनास देण्यात आलं. आशा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीचे डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी अधिक माहिती दिली. सपना बासुतकर, श्रीकांत घोटकर, रायशम चिलका, सुरेखा भटकर, रमाबाई जोगदंडकर, राजू क्षीरसागर, चंद्रकांत नोरा यांच्यासह ठेवीदारांची यावेळी उपस्थिती होती. ठिकाणी या पतसंस्थेमध्ये अनेक नागरिकांनी ठेवी ठेवलेली आहेत. गेल्या 3 वर्षापासून तो चेअरमन गडप झालेले आहे, बेपत्ता झालेले आहे. यासंबंधी शहर उपनिबंधक कार्यालयात आम्ही निवेदन देऊन ठेवीदारांना न्याय देण्यात यावं असं मागणी केलेली आहे. त्या ठिकाणावर सुद्धा ठेवीदारांना आजपर्यंत कुठलेही न्याय मिळालेला नाही. आम्ही दप्तर मागवणार आहे आणि आम्ही वरिष्ठांना कळवू आणि पोलीस आयुक्तांना पत्र देऊ. अशा प्रकारे उडवडी उत्तरं मिळत आहेत. ठेवीदारसुद्धा जाऊन अनेक लोकांनी त्या ठिकाणी विचारपूस केली असतासुद्धा त्यांनासुद्धा आजपर्यंत समाधानकारक उत्तरं मिळालं नाहीत. पोलीस आयुक्तांनासुद्धा आम्ही तत्कालीन पोलीस आयुक्त शेनगावकर साहेबांनासुद्धा निवेदन दिलेलं होतं, पण अजून सुद्धा आरोग्य सापडत नाही. त्यासंबंधी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन न्याय मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब परगावी असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी चंद्रकांत इडीकर यांना आम्ही निवेदन देऊन ठेवीदारांना लवकरात लवकर न्याय मिळण्यात यावा, त्यांचा पैसा त्यांना त्वरित मिळवून देण्यात यावा असं आम्ही विनंती केलेली आहे. लवकरात लवकर जर न्याय मिळत नसेल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणं आंदोलन वगैरे छेडणार आहोत. आधीविषयी आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने सुद्धा आणि अशा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने संयुक्त विद्यमाने आम्ही उग्र आंदोलन छेडून आणि ठेवीदारांना न्याय मिळण्यात यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.